राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या सभासदपदी नियुक्ती न केल्यास ते अनैतिक तसंच घटनाबाह्य ठरेल. इतकंच नाही तर त्याला राज्यपालांच्या अधिकारांचा गैरवापर म्हणावा लागेल असं मत घटनातज्ञ प्रोफेसर उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय. या विषयात राजकारण न आणता उद्धव ठाकरे यांची तात्काळ नियुक्ती केली जावी त्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागणार नाही असंही बापट म्हणाले. या संदर्भात बापट यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. देशात राज्यात आणीबाणीची परिस्थिती असताना आपल्या महाराष्ट्रात मात्र राजकीय तमाशा सुरू आहे. सर, ही माझी प्रतिक्रिया नाही तर सर्वसामान्य माणसाच्या मनात आता ह्या भावना येतात किंवा त्याची ही प्रतिक्रिया आहे. तुम्ही घटनातज्ञ म्हणून काय सांगाल? प्राध्यापक उल्हास बापट सर आपल्यासोबत आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या की राज्यांचे जे राज्यपाल असतात ते 159 कलमाखाली जी शपथ घेतात ती शपथच मुळात अशी आहे की मी राज्यघटनेचं पालन करीन आणि राज्यघटनेच्या तरतुदींनुसार वागेन. त्यामुळे अपेक्षा अशी आहे की पूर्णपणे कुठल्याही पक्षाचा विचार न करता राजकारण न आणता त्यांनी राज्यघटनेप्रमाणे वागावं. एक गोष्ट लक्षात घ्या की गव्हर्नरला कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे. ही होल्ड्स ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, म्हणजे प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर. त्यामुळे पंतप्रधानांच्या सांगण्याबाहेर कुठलेही गव्हर्नर जात नाहीत. हा नेहरूंच्या काळापासून इंदिरा गांधींच्या काळात दुरुपयोगाला वाढ झाली आणि अर्थात मोदींच्या काळात त्यांनी ती परंपरा चालू ठेवली आहे. त्यामुळे भरपूर दुरुपयोग केला जातो. आता फडणवीसांना सकाळी 8 बोलवून जे शपथविधी झाला हा गव्हर्नरच्या पॉवरचा दुरुपयोग होता. तसंच आत्ता या क्षणी अपॉइंटमेंट न करणं हा दुरुपयोग होऊ शकेल. एक गोष्ट लक्षात ठेवावी म्हणजे घटनेचा अभ्यासक म्हणून मी शेवटचं वाक्य बोलतो की राज्यपाल हा केंद्र सरकारचा नोकर नाही आहे. राज्यपाल हा त्या राज्याचा प्रमुख आहे आणि त्यांनी कायद्याप्रमाणे आणि घटनेप्रमाणे वागायला पाहिजे, निपक्षपातीपणाने वागायला पाहिजे. तेव्हा आत्ताची जी कायद्याची तरतूद आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची नियुक्ती त्वरित करणं आवश्यक आहे. राज्यपाल सही कधी करणार आणि त्यांची नियुक्ती कधी करणार अशी परिस्थिती आता उद्भवली. आणखी मोना ते करणार की नाही तर अशा, कारण तुम्ही त्याविषयी पण बोललेला आहात की तातडीनं करून घ्यायला पाहिजे, त्वरित करायला पाहिजे. आणि तसं जर का केलं नाही त्यांनी तर तो मला असं वाटतं की इट विल बी अ फ्रॉड ऑन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि मग सुप्रीम कोर्टाकडे दाद मागावी लागेल. पण मग तो प्रोसेस असा आहे की मधल्या काळामध्ये राष्ट्रपती राजवट येईल परत. म्हणजे आत्ताच्या या आणीबाणीमध्ये ही जी मेडिकल आणीबाणी कोरोनाने निर्माण झाली आहे याच्यामध्ये चालू असलेली सिस्टीम डिस्टर्ब करणं हे नैतिकतेला सोडू नये. कॉन्स्टिट्यूशन मोरालिटीच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये राजकारण आणू नये आणि अमित शहाने याच्यात पडू नये आणि इथे जे घटनेप्रमाणे कारभार चालवायचा तसा चालवायला पाहिजे. हे माझं, मला कुठल्याही राजकारणात जायचंच नाही आहे, हे माझं घटनेचा अभ्यासक म्हणून मत आहे. धन्यवाद सर जी 24 बोलल्याबद्दल. तर आजच्या परिस्थितीमध्ये घटना काय सांगते आणि घटना जे सांगते त्यानुसार वागणं अपरिहार्य आहे. व्हिडिओ जनित नितीन सांडवरचं अरुण मेहत्रे, झी 24 पुणे.